महावळीसाठी मी संध्या. बाळापूर तालुक्यातील व इतर शहरलगत परिसरात रात्रीचे भार नियमन बंद करून सकाळच्या वेळी भार नियमन चालू करण्यात यावे यासाठी आज महाराष्ट्र राज्य वितरण कार्यालय बाळापूर येथे तालुक्यातील शेतकरी बांधवांनी धडक देऊन उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. आता सविस्तर बातमी. बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत होणारा वीज पुरवठा बंद करून सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू ठेवण्यात यावा व रात्रीचा वीज पुरवठा हा शेतकऱ्यांना गैरसोयीचा असून रात्रीच्या भार नियमामुळे सर्व शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून मशागती अभावी पिकाचे नुकसान सुद्धा होत आहे. शेतकऱ्यांना रात्री बेरात्री शेतात जावे लागते. यासाठी आम्हाला सकाळच्या वेळेत वीज पुरवठा देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक देऊन उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले व निवेदनात या बाबींची मागणी केली. यावेळी खुर्शीद अहमद, गणेश तायडे, अमजद सर, शामराव इंगळे, संजय लाहोरे, रवी भुसारी, राजू वहिले यांच्यासह तालुक्यातील व शहर परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर कांबेकर, महावॉईस न्यूज, बाळापूर. बाळापूर तालुक्यातले सर्व त्रस्त शेतकरी बंधू तसेच बाळापूर नगर परिषदेतले विद्यमान सदस्य तसेच प्रत्येक ग्रामपंचायतचे सदस्य हे या त्रासाला कंटाळून आज शेवटी विद्युत केंद्र सबस्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत. जे रात्रीची लाईन मुळे आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या सर्वांना जो त्रास होतो तो दूर होण्याकरता आणि त्यावर काही योग्य मार्ग निघण्याकरता हे सर्व कुठल्याही पक्षाचे नाहीत, कुठल्याही समाजाचे नाही, सर्वत्र सर्व एकत्र येऊन आज हे इथे निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाला जर 7 दिवसात योग्य तो मार्ग मिळाला नाही तर पुढील कारवाई ही आंदोलनात्मक होऊ शकते. याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी व यावर योग्य ते उपाययोजना ताबडतोब करावी.